गुढीपाडवा आला आहे जवळ आणि गुढीला बांधायला लागते गाठी, तर ती गाठी कशी बनवायची आज आपण ते बघूया. एकदम सिंपल आणि झटपट बनेल. त्याच्यासाठी मी इथे एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 1/4 कप पाणी घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे 1 कप साखर. आता ही साखर आपल्याला चांगली पाकाला आणायची आहे, घट्टसर पाक करून घ्यायचा आपल्याला याचा. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि ह्याचा चांगला घट्टसर पाक करून घेऊया. मीडियम फ्लेमवर ठेवून करायचं आहे, मीडियम हाय करून करायचं आहे आपल्याला हे. एकदम फुल फ्लेमवर करू नका, नाही तर हे खालून जळायला लागेल आहे. आणि मी कढईमध्ये आधी पाणी याच्यासाठी घातलं, जर माझी कढई ऑलरेडी गरम होती, त्यात जर मी पहिले साखर टाकली असती तर ती खालून क्रिस्टल आलं असतं, त्याला कडक होऊन गेली असती. म्हणून मी आधी थोडंसं पाणी घातलं मग साखर घातली. आता हे हलकी साखर वितळल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तुपाने ना ग्लेज छान येते आणि आपली ही जी गाठी आहे ना ही पण छान व्यवस्थित राहते, क्रॅकी नाही होत, त्यामुळे मी थोडंसं तूप घातलं आहे याच्यामध्ये. आता ह्याला आपल्याला वितळून घ्यायचं आहे. आता बघा, आता आपलं हे पाक झालं आहे की नाही चेक करायसाठी असा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि जर हा इकडे तिकडे कुठे पसरला नाही आणि थोडं गार झाल्यानंतर बघायचं हे आपोआप निघायला लागतं, याचा अर्थ आपला पाक बनून तयार आहे. बघा इथे इझिली गॅस करायचा आहे आपल्याला बंद, कारण आपलं हे झालेलं आहे गोळीबंद पाक तयार. आता इथे मी ना एक मोल्ड घेतला आहे, चॉकलेट आपण बनवतो ना चॉकलेटसाठी, तो सिलिकॉन मोल्ड घेतला आहे. तुमच्याकडे जर सिलिकॉन मोल्ड नसतील तर तुम्ही छोट्या छोट्या त्या चटणीच्या वाट्या येतात ना त्याच्यातसुद्धा घालू शकता. अशा पद्धतीने दोरा घालून घ्यायचा आहे बरोबर, मध्ये थोडीशी जागा ठेवून, जेणेकरून आपण जेव्हा त्याच्यामध्ये हे भरू ना तर ते बरोबर दोरा त्याच्यामध्ये राहायला पाहिजे, बाहेर नाही निघाला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ना मी काही रंग वगैरे टाकला नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फूड कलर घालू शकता. मी ह्याच्यात आर्टिफिशियल कुठलाही कलरचा यूज नाही करणार आहे, एकदम प्लेनच बनवणार आहे. तुम्ही हवं असेल तर घालू शकता, इवन तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं इसेन्स पण घालू शकता फ्लेवरसाठी वगैरे. आता हे आपण एक एक करून ना प्रत्येक ह्याच्यात घालून घ्यायचं आहे, लगेचच घालायचं आहे, जास्त थांबायचं नाही, नाही तर ते घट्ट होऊन जाईल. लगेच इथे गॅस ऑफ केला, लगेच इथे हे करायला घ्यायचं आहे. त्यामुळे हे जे प्रिपरेशन आहे ना हे आधीपासून करून ठेवायचं आहे. आता ह्याला आपण ह्याच्यावर जे एक्सेस आला आहे ना ते जिथे कमी असेल तिथे घालून घेऊया आणि हे सगळं एकसारखं करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये थोडं जास्त झालं होतं तर ते मी काढून फर्स्टवाल्यामध्ये घातलं आहे, त्याच्यात थोडं कमी पडलं होतं. गॅस बंद केल्यानंतर लगेच आपल्याला ह्या गाठी बनवायच्या, त्यामुळे जे चॉकलेट मोल्ड आहे ना याच्यामध्ये आधीपासून तयारी करून ठेवून द्यायची आपल्याला. आता जे साईडचं होतं ते काढून घेऊया आपण आणि आता ह्याला आपल्याला गार करून घ्यायचं आहे. आता हे गार झाल्यानंतर आपण ह्याला काढणार आहोत, गरम गरम काढायचं नाही, घाई करायची नाही. आता बघा गार झालं आहे, आता आपण ह्याला एक एक करून काढ, एकदम इझिली निघतं आणि एकदम व्यवस्थित झालं आहे. थोडं डिझाईनसाठी म्हणून मी ह्याच्यात घातलं. तुमच्याकडे जर सिलिकॉन मोल्ड नसेल तर छोट्या छोट्या चटणीच्या वाट्या असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही दोरे घालून त्याला सर्कलमध्ये ठेवून त्याला त्याच्यामध्ये पण घालून तुम्ही हे बनवू शकता. वाटीला अगोदर तूप वगैरे लावून घ्यायची गरज नाही, कारण हे स्टिक होणार नाही, आपोआप निघतील. तर हे बघा अशा पद्धतीने एकदम 2 मिनिटात आपली ही गाठी बनून तयार झाली आहे. हे बघा एकदम परफेक्ट गाठ झाली आहे गाठी. तर गुढीपाडव्यासाठी ना अशा पद्धतीने तुम्ही गाठी घरच्या घरी बनवू शकता, फार वेळ लागत नाही. इवन होळीलासुद्धा आपण जे लहान मुलांना गाठी घालतो तीसुद्धा तुम्ही अशी बनवू शकता. सो रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.